मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाचं सूत्र की जे स्पर्धा परीक्षांनाही कामात येऊ शकतं अशा सूत्राविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। इयत्ता 8वी विषय गणित, घटकाचं नाव आहे ऑयलरचे सूत्र। मित्रांनो ते सूत्र समजून घेण्याअगोदर जर तुम्ही स्क्लेव्ह लर्निंग यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूया ऑयलरचे सूत्र। मित्रांनो लिओनार्ड ऑयलर नावाचे एक थोर गणिततज्ञ होऊन गेले। त्यांनी अगदी लहान वयातच घनाकृतींच्या संदर्भातलं एक मनोरंजक सूत्र शोधून काढलं। त्या सूत्राचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत। ते सूत्र काय आहे ते समजून घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी एक मी तक्ता तयार केलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये काही घनाकृती काढलेल्या आहेत। त्या घनाकृतींचा आपण अभ्यास करूया आणि त्याच्यावरून काही सूत्र मिळतं का ऑयलरचं ते बघूया। बघा मित्रांनो पहिला आकार जो आहे तो घनाचा आहे। घन म्हणजे काय की ज्याची लांबी रुंदी उंची समान आहे अशा पद्धतीची घनाकृती, तिला आपण घन म्हणतो। तर मित्रांनो या घनाला पुठ्ठे किती आहेत ते आपण मोजूया। तर बघा मित्रांनो या ठिकाणी असं समजूया हा घन नाही पण घन आहे असं गृहीत धरू। तर बघा मित्रांनो याला पुठ्ठे किती आहेत, एक, इकडचा दोन, इकडचा तीन, हा चार, वरचा एक पाच आणि खालचा एक सहा। अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला सहा पुठ्ठे दिसत आहेत, बरोबर। नंतर शिरोबिंदू किती आहेत बघा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, आठ शिरोबिंदू आहेत। आणि कडा किती आहेत त्या घनाकृतीला बघू, ही एक, दोन, तीन, चार, बरोबर, नंतर पाच, सहा, सात आणि आठ, नंतर ही नऊ, दहा, अकरा आणि बारा, बरोबर। तर बारा कडा या घनाकृतीला आलेले आहेत। पुढची इष्टिकाची ती ही घनाकृती आहे, तिचाही अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येईल अगदी घनाकृतीला घन या घनाकृतीला जेवढे पृष्ठे आहेत, जेवढे शिरोबिंदू आहेत, जेवढे कडा आहेत अगदी तेच अंक या ठिकाणी येणार, बरोबर की नाही। बघा सहा पृष्ठे आहेत, आठ शिरोबिंदू आहेत आणि बारा कडा आहे, फक्त आकार बदललेला आहे, बरोबर की नाही। इथे लांबी रुंदी उंची बी वेगळी आहे, इथे मात्र समान आहे, हाच फरक आहे। पुढची घनाकृती आहे त्रिकोणीय चिती। आता मित्रांनो या ठिकाणी ही जी त्रिकोण चिती आहे हिच्या पृष्ठांची संख्या किती आहे ती बघूया आपण। तर बघा मित्रांनो हा वरचा एक पृष्ठ, खालचा एक पृष्ठ, नंतर इकडचा एक, तीन झाले, इकडचा चार आणि पाठीमागचा पाच, बरोबर। म्हणजे पाच पृष्ठे या त्रिकोणाची तिला आहे। नंतर शिरोबिंदूंची संख्या दिलेलीच आहे सहा, बघा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, ठीक आहे। नंतर कडा किती आहे त्याला आपण मोजूया, एक, दोन, तीन, बरोबर, खाली चार, पाच, सहा, नंतर सात, आठ आणि हा नऊ, म्हणजे एकूण नऊ कडा आहे। पुढची आहे षटकोणी चिती। षटकोणी चितीला एकूण पृष्ठांची संख्या दिलेली आहे त्याने आठ। नंतर शिरोबिंदू किती आहेत ते मोजूया, षटकोणी कृती आहे म्हणून एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, हे सहा शिरोबिंदू वरचे, सहा शिरोबिंदू खालचे, म्हणजे एकूण बारा शिरोबिंदू झाले। आणि कडा मात्र अठरा दिलेले आहेत, बघा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, खाली पण सहा, म्हणजे बारा झाले, तेरा, चौदा, पंधरा, सोळा आणि पाठीमागच्या दोन, सतरा, अठरा, अशा पद्धतीने हा तक्ता आपण पूर्ण केला। मित्रांनो लिओनार्ड ऑयलर नावाचे एक थोर गणिततज्ञ होऊन गेले। अगदी लहान वयात त्यांनी एक सूत्र शोधून काढलं, ते सूत्र होतं एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन। मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे, अगदी स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या सूत्रावर आधारित प्रश्न हे विचारले जातात। या ठिकाणी या सूत्राचा अर्थ समजून घेऊया, तुमच्या व्ह्यूमध्ये नोंदून घ्या। अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे ऑयलरचे सूत्र, एफ
म्हणजे फेस म्हणजे पुट्टे म्हणून त्याचा अध्याक्षर एफ घेतलेला आहे. व्ही व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. ई एजेस म्हणजे कडा. तर या पद्धतीने ते सूत्र आहे एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन. मित्रांनो या ठिकाणी या सूत्रामध्ये तीन गोष्टींपैकी कोणत्याही दोन गोष्टी आपल्याला माहिती असतील तर तिसरी गोष्ट सहजपणे काढता येते. एक नमुना म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. समजा त्रिकोणी चितीचा अभ्यास करूया. पुट्टे आहेत पाच अधिक शिरोबिंदू आहेत सहा बरोबर. आता कडा किती आहेत ते आपल्याला माहिती नाही असं गृहीत धरू. ई अधिक दोन. त्या सूत्रामध्ये जर किमती टाकल्या तर काय उत्तर मिळतं बघूया. पाच आणि सहा अकरा बरोबर ई अधिक दोन. हा दोन जर आपण पक्षांतर केला अकरा वजा दोन बरोबर ई. अकरा मधून दोन गेले नऊ बरोबर ई. ई म्हणजे कडा. किती आले आहेत कडा बघा बरोबर आहे नऊ. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या सूत्राचा उपयोग करून तीन गोष्टींपैकी कोणत्याही दोन गोष्टी आपल्याला माहिती असतील तर तिसरी गोष्ट ही सहजपणे काढता येते. अशा पद्धतीचं हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुन्हा सांगतो हे सूत्र तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या. एफ म्हणजे पृष्ठे, व्ही म्हणजे शिरोबिंदू, ई म्हणजे कडा, फेस व्हर्टेक्स एजेस. आलं लक्षात. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनंती वजा काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार.